पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांची आज निवड झाली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक आहेत. आता विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा नाना काटे सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्ष नेता बदलण्याचा निर्णय घेतलाय. विरोधी पक्ष नेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो, त्यामुळे हे पद मानाचं आहे. पहिल्या वर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून योगेश बहल तर दुसऱ्यांदा भोसरी मतदारसंघातून चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं होतं. आता तिसऱ्या वर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.